बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यामध्ये राजन विचारेंचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी ठाण्यामध्ये राजन विचारे यांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। ठाण्यातील जनतेचा विश्वास आपल्यासोबत आहे असं वक्तव्य राजन विचारे यांच्याकडून करण्यात येते। केदार दिघे आणि राजन विचारे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी, पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आपला नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। आपल्या सोबत उमेदवार राजनजी विचारे आहेत। ते सर्वच शक्ती प्रदर्शन जे आहे ते त्यांचं चालू आहे आणि या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला वंदन करून ते नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात जाणार आहेत। सर, कसं पाहताय या संपूर्ण आव्हानाला? मला वाटतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादामुळे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवून या ठिकाणी मला या ठाणे विधानसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। आणि मला विश्वास आहे या ठाणेकरांचा जो विश्वास मला आतापर्यंत दाखवलेला आहे तोच विश्वास या ठिकाणी परत एकदा मला या ठाणे विधानसभेचा आमदार म्हणून ठाणेकर करतील असा विश्वास आहे। ठाणेकर मला काम करण्याची संधी देतील अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो राजन विचारे यांनी व्यक्त केलेला आहे। तर आपल्यासोबत शिंदेंसोबत ज्यांची थेट लढत असणार आहे असे केदारजी दिघे आपल्यासोबत आहेत। शिंदेंसोबत थेट लढत होते, शिंदे विरुद्ध दिघे असा सामना ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे। सर्वप्रथम तर विचारे साहेबांना शुभेच्छा देत असताना आज वंदनीय बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या पुण्याईमुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ही संधी मिळाली ही निवडणूक लढवण्याची आणि उद्धव साहेबांनी आमच्यावरती हा विश्वास जो दाखवलेला आहे ही सगळी कृपा या सर्वसामान्य जनता आणि त्याचबरोबरीने हे जे शिवसैनिक आपल्याला दिसत आहेत जे निष्ठावंत आहेत त्यांच्यामुळे मिळालेली आहे। मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण ह्या महाराष्ट्राने बघितलं आहे, लोकांना या गोष्टीचं वीट आलेलं आहे आणि कुठेतरी लोक जागरूक होऊन योग्य तो न्याय ह्यावेळेला या विधानसभेला नक्कीच महाविकास आघाडीला देतील आणि जास्तीत जास्त उमेदवार हे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जातील। नक्कीच दोन्ही उमेदवार म्हणजेच एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देणारे केदार दिघे असतील, त्याचप्रमाणे कमळ इंजिन आणि मशाल असा सामना असणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे असतील। या दोघांनीही आपल्या विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बॅरटसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।